हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. एके रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण मस्त अशी कचोरी बनणार आहोत. ती एकदम मार्केट स्टाईल, जशी मार्केटमध्ये आपण खातो त्याच पद्धतीने मी तुम्हाला अगदी योग्य प्रमाण कसे वापरायचे ते सांगणार आहे. मी येथे मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवली होती. आता 2 ते 3 तासानंतर ही व्यवस्थित भिजली गेली आहे. आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊयात. ही आबडधुबड वाटून घ्यायची, जास्त बारीकसर वाटायची नाही. थोडीशी जाडसर अशी ही डाळ आपण वाटून घेणार आहोत. या पद्धतीने मी ही सर्व डाळ वाटून घेतली आहे. सुरुवातीला आपण याचे पीठ म्हणून घेऊया. त्यासाठी मी येथे मैद्याचा वापर करणार आहे. मी येथे 2 वाट्या मैदा वापरला आहे. मी या वाटीने 2 वाट्या मैदा इथे मोजून घेतला आहे. हा मैदा मी ऑलरेडी चाळून घेतला होता. मैदा टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ऍड करणार आहोत. त्याचबरोबर 1 वाटीला 1 पळी तेल, याप्रमाणे मी इथे 2 पळ्या तेल वापरत आहे. व्यवस्थित हे मैद्याला चोळून घेत आहे. व व्यवस्थित चोळून झाल्यानंतर पिठाचा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला की समजायचे आपले हे पीठ व्यवस्थित तयार झाले आहे. तेलाचा जास्तही वापर करायचा नाही, जेणेकरून आपल्या ह्या कचोऱ्या जास्त तेल पितील व नंतर नरम पडतील. या पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. थोडे थोडे पाणी ॲड करून मी येथे हा घट्टसर गोळा मळून घेतला आहे. आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊयात व कचोरीचे सारण कसे बनवायचे ते पाहूयात. त्यासाठी मी येथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये मी इथे 2 चमचे तेल टाकून घेत आहे. तेल गरम झाले आहे. मी यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आहे व 1 चमचा बडीसोप टाकले आहे. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा धने, अख्खे धने घेऊन हे आबडधुबड मिक्सरला वाटून घेतले आहेत व ते टाकून हे व्यवस्थित परतून घेतले आहे. त्याचबरोबर मी येथे 1 चिमूटभर हिंग देखील टाकले आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर टाकून घेतले आहे व हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. हे व्यवस्थित परतून झाले की नंतर आपण त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ॲड करून हे देखील व्यवस्थितरित्या परतून घेणार आहोत. हे सारण बनवताना गॅसची फ्लेम ही मीडियम असावी. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर जी वाटलेली डाळ आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊयात व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हवं असेल तर तुम्ही लाल मिरचीचा आणखीन देखील वापर करू शकता, हे तुमच्या आवडीनुसार. मी यामध्ये आणखीन थोडीशी लाल मिरची पावडर ही देखील ॲड करून घेणार आहे. त्याचबरोबर मी यामध्ये चवीपुरती मीठ देखील ॲड करून घेतले आहे. सुरुवातीला हे सारण थोडेसे ओलसर वाटते, नंतर जसजसे आपण हे परतत जाऊ तसतसे हे कोरडे होत जाते. हे व्यवस्थित परतून घ्यायचे. त्याचबरोबर मी यामध्ये 1 चमचा चाट मसाला देखील टाकून घेतला आहे, जेणेकरून याला एकदम मार्केटसारखी टेस्ट येईल. आता आपले हे सारण तयार झाले आहे, ते थंड करून घेऊयात. थंड झाले की नंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. हे बघा, अशा रीतीने आपण ह्या सारणाचे सर्व गोळे तयार करून घेऊयात. मी जे प्रमाण तुम्हाला सांगितले आहे तुम्ही तेच प्रमाण वापरा. एकदम टेस्टला छान अशी कचोरी बनून तयार होते. आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊयात. आपण जितके चांगले हे पीठ मळून घेऊ तितक्या आपल्या कचोरी एकदम मस्त अशा बनून तयार होतात. हे पीठ व्यवस्थित मळून झाले की आपण चाकूच्या साह्याने याचे एकसारखे गोळे फाडून घेऊया. आपला जितका सारणाचा गोळा आहे त्याच्या डबल आपल्या या पिठाचा गोळा असला पाहिजे. हे व्यवस्थित हातावर प्रेस करून गोलसर मळून घेऊयात. हे बघा, अशा रीतीने आपल्याला हे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे.
हे सर्व गोळे तयार झाले आहेत। आता आपण कचोरी बनवूयात। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, जितका आपला पिठाचा गोळा आहे त्याच्या अर्ध्या पटीतच इथे मी सारणाचा गोळा घेतला आहे। आता आपण या पिठाची लाटी लाटून घेऊयात व त्यानंतर हे सारण यामध्ये टाकून याची कचोरी लाटून घेऊयात। असे थोडेसे दाबून हे सारण यामध्ये भरून घ्यायचे व नंतर याचे सर्व कडा मिटून जे एक्स्ट्राचे वरचे पीठ निघेल ते काढून टाकायचे, जेणेकरून आपली ही कचोरी जाडसर बनणार नाही। आता आपण ही लाटून घेऊयात, दोन्ही साईडने लाटून घ्यायची व लाटून झाल्यानंतर आपण ह्या कचोरीचा कडा या दाबून घेणार आहोत, जेणेकरून आपली ही कचोरी तेलामध्ये सोडल्यानंतर व्यवस्थित फुगली जाईल। अशा रीतीने या कचोरीचा कडा दाबून घ्यायचा। आता आपण ह्या कचोरी तळून घेऊयात, तेल जास्तही गरम नको, मीडियम फ्लेमवर मी हे तेल इथे गरम करून घेतले आहे व तळताना देखील गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवली आहे। आपण एकदा तेलात कचोरी सोडली की त्यानंतर जोपर्यंत ती फुगून वर येत नाही तोपर्यंत तिला चमच्याने बिलकुल हलवायचे नाही। हे बघा, व वरती आली की नंतर चमच्याच्या साह्याने तिच्या वरच्या साईडला थोडे थोडे तेल टाकत राहायचे, जेणेकरून तिची वरची बाजू व्यवस्थित फुगली जाईल। एकदम खुसखुशीत अशा आपल्या या कचोरी बनून तयार होतात। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची, जेणेकरून हे पीठ पूर्णतः भाजले जाईल। तुम्ही बघू शकता ही कचोरी किती मस्त अशी फुगली आहे, एकदम मार्केटसारखी कचोरी आपली ही बनली आहे। कचोरी तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, परंतु तुम्ही जितकी मीडियम फ्लेमवर व्यवस्थितरित्या ही कचोरी तळून घेताल तितक्या ह्या टेस्टला मस्त होतात। गार झाल्यानंतर ह्या कचोरी बिलकुल नरम पडत नाही आहे, अशाच खुसखुशीत राहतात। आता ही कचोरी जवळपास तयार झाली आहे। आता आपण ही काढून घेऊयात व बाकी सर्व कचोरी मी इथे तळून घेईल। याच पद्धतीने मी बाकी सर्व कचोरी आता तळून घेतल्या आहेत। मी तुम्हाला एक कचोरी फोडून दाखवते, किती मस्त अशी सॉफ्ट आणि खुसखुशीत आपली ही कचोरी बनून तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता सारण देखील आतपर्यंत सर्व बाजूला लागले गेले आहे। या कचोरी खायला एकदम जबरदस्त लागतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा। धन्यवाद।